हॅलो एवरीवन, आज आपण साडीवरती मिसमॅच कलरचे ब्लाऊज कसे निवडायचे हे पाहणार आहोत. त्याच्या काही टिप्स बघणार आहोत. ज्या कलरची साडी त्याच कलरचा ब्लाऊज ही एक ओल्ड फॅशन झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मिसमॅच कलरचे कलर कॉम्बिनेशन करून साडी घातली तर खूप छान दिसेल. आता साडीमध्ये जो बॉर्डर कलर दिलेला आहे तो आपण ब्लाऊजच्या जागी ठेवू शकतो. तर पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहत असाल की जो कलर बॉर्डरला आहे, जो कलर खाली जी बॉटमवाली बॉर्डर असते त्याला आहे, तोच ब्लाऊजला दिलेला आहे. त्यानंतर जर का साडीवरती काही डिझाईन्स असतील, काही पॅचेस असतील, एम्ब्रॉयडरी असेल किंवा प्रिंट्स असतील, तर तो कलर पाहायचा तो कुठला आहे त्याप्रमाणे ब्लाऊज निवडायचा. अशा प्रकारे जर पदरावरती किंवा साडीवरती गोंडे असतील तर गोंड्यांचा पण कलर तुम्ही ब्लाऊजला देऊ शकता. त्यानंतर ब्लॅक विथ एनी अदर कलर हे एक युनिव्हर्सल कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे तुम्ही ब्लॅकमध्ये विविध शेड्स ठेवू शकता. आणि हा फोटो दाखवण्यामागचं कारण असं की जर तुम्ही क्लोज नेकवाले ब्लाऊज ट्राय करणार असाल तर त्याच्यावरती आपल्याला ज्वेलरी घालायची पण गरज नाही आहे. तुम्हाला जर मिनिमल ज्वेलरी घालायची असेल तर तुम्ही क्लोज नेकच्या बरोबर जाऊ शकता. आणि जर का तुम्हाला ज्वेलरी आपली शो ऑफ करायचीच आहे तर त्यासाठी तुम्ही डीप नेक ठेवा. जो आपला फ्रंटचा नेक असतो ना ब्लाऊजचा, तो थोडासा डीप ठेवला तरी चालेल. आता त्यानंतर साडी जर फिकट कलरची असेल, म्हणजेच पेस्टल शेड्स वगैरे या शेड्सची असेल, कूल टोनची असेल, तर ब्लाऊजचा कलर हा डार्क असावा. डार्क कलर आणि कूल कलर हे तुम्हाला मी नंतर चार्टमध्ये दाखवीनच. आणि अशा प्रकारे जर तुम्ही त्याच्याबरोबर फुल स्लीव्स ठेवले किंवा मिडल लेंथवाले स्लीव्स ठेवले तर एक रिच लुक येतो, ग्रँडियर लुक येतो. आता साडीवरती समजा सिक्वेन वर्क असेल तर ब्लाऊज पण तुम्हाला फॅब्रिकमध्ये थोडासा सिल्कीवाला किंवा सिक्वेन वर्कवालाच निवडावा लागेल. अशा प्रकारे अगदी प्लेन फॅब्रिकचा पण ब्लाऊज तुम्ही ठेवू शकता, पण जेवढा चांगला लुक एका शायनी ब्लाऊजनी येईल तेवढा या ब्लाऊजनी येणार नाही. तर अशा टाईपमध्ये तुम्ही मिसमॅचमध्ये खूप सारे कलर्स निवडू शकता. आता जसा आपण ब्लॅक कलर बघितला तसाच एक व्हाईट कलर पण आहे जो की सगळ्या साड्यांबरोबर सूट होतो. थोडीशी युनिक स्टाईल मारायची असेल तर तुम्ही कुठल्याही साडीसोबत व्हाईट कलरचा ब्लाऊज निवडू शकता. आता हा एक चार्ट आहे ज्याच्यामध्ये वॉर्म कलर्स आणि कूल कलर्स असे दोन कलरचे टाईप दिलेले आहेत. वॉर्म टोन्स म्हणजे जसा की लाल कलर, जसे सूर्याचा कलर, पिवळा आणि नारंगी, असे हे एकदम ब्राईट कलरचे जे कलर्स असतात ते एकदम वॉर्म टोन्स आणि आपल्या डोळ्याला थंडावा देतात असे हे कूल कलर्समध्ये एवढे कलर येतात. तर तुम्ही पाहू शकता इथे. तर जर का तुम्ही वॉर्म कलरची साडी घातली असेल तर वॉर्म कलरचाच ब्लाऊज घालावा. जसे की या फोटोमध्ये येलो कलरच्या साडीबरोबर ऑरेंज कलरचा ब्लाऊज पेअरअप केलेला आहे, किंवा रेड बरोबर ऑरेंज अशा कलरचे, किंवा वाईस वर्सा, म्हणजेच कूल टोनची साडी तर कूल टोनचा ब्लाऊज. तर जर का तुम्ही अशा पद्धतीने कलर मिसमॅच केलेत तर हाईट पण चांगली दिसते दिसायला, त्यामुळे शॉर्ट लोकांनी नक्की ट्राय करावे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी, काही टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.